नमस्कार, मी पूजा। परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत दही सोडा किंवा इनो न घालताही मऊ लुसलुशीत जाळीदार होणारा उपवासाचा डोसा। सोबतच आपण उपवासाची चटणी देखील पाहणार आहोत। या चटणीसोबत आपण केलेले डोसे चवीला अप्रतिम लागतात। अशा साध्या सोप्या पद्धतीने होणाऱ्या उपवासाच्या रेसिपीजची प्लेलिस्ट आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। ती लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्या सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकता। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पातेल्यामध्ये एक कप भगर घेतलेले आहे। कोणी कोणी याला वरईचे तांदूळ किंवा वरीचे तांदूळ देखील म्हणतात। तांदूळ मी पाखडून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। आपण एक कप तांदूळ घेतलेले आहेत। त्यासाठी इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा कप साबुदाणे घेतलेले आहेत। साबुदाणे पण मी स्वच्छ निवडून घेतलेले आहेत। एक कप वरईच्या तांदूळासाठी अर्धा कप साबुदाणे घालायचे आहेत। आता आपण ही दोन्ही साहित्य स्वच्छ धुवून घेणार आहोत। साबुदाणे आपण एक वेळ धुवून घ्यायचे। साबुदाण्यातलं पटकन पाणी काढून टाकायचं आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा वरईचे तांदूळ धुवून घ्यायचे आहेत। वरईचे तांदूळ आणि साबुदाणे स्वच्छ धुवून झालेले आहेत। आपण आता हे भिजत घालणार आहोत। साबुदाण्यामध्ये अगदी कमी पाणी घालायचं। साबुदाण्याच्या अंगाबरोबर राहील इतकंच पाणी घालायचं। खूप जास्ती पाणी घालायचं नाही आहे। आपण हे कमीत कमी 5 ते 6 तास तरी भिजत ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता मी यामध्ये किती पाणी घातलं आहे। यानंतर आपण वरईच्या तांदूळामध्ये पण पाणी घालायचं। यात जास्ती पाणी घातलं काहीच हरकत नाही आहे। आता आपण यावर झाकण ठेवून हे कमीत कमी 5 ते 6 तास तरी भिजत ठेवूया। बरोबर 6 तासानंतर तुम्ही पाहू शकता साबुदाणे अगदी व्यवस्थित भिजले गेले आहेत। तांदूळ देखील छान भिजले आहेत। आता आपण हे साबुदाणे मोकळे करून पाहूया। अगदी छान सुटसुटीत झाले आहेत। पहा, जसे आपण खिचडीसाठी भिजवून घेतो त्याप्रमाणेच हे भिजलेले आहे। पहा, अगदी छान मऊसूत झाले आहेत। आधी आपण वरईच्या तांदूळातलं पाणी निथळून काढणार आहोत आणि त्यानंतरच आपण हे वाटून घेणार आहोत। आपण भिजवून घेतलेले साबुदाणे इथे मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले आहेत। आपल्याला हे मिक्सरला लावून अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत। त्यासाठी आपण यामध्ये फक्त 2 टेबलस्पून पाणी घालूया। खूप जास्ती पाणी घालायचं नाही आहे। यामध्ये साबुदाण्याचा एकही दाणा शिल्लक राहणार नाही। अशा पद्धतीने आपण हे अगदी बारीक वाटून घेणार आहोत। गरज लागलीस तर मग यात अजून तुम्ही 1-2 चमचे पाणी घालून बारीक वाटून घेऊ शकता। आधीच खूप जास्ती पाणी घातलं तर मग साबुदाणे बारीक वाटले जाणार नाहीत। तुम्ही पाहू शकता मी मिक्सरला लावून साबुदाणे अगदी बारीक वाटून घेतलेले आहेत। यामध्ये एकही अख्खा दाणा शिल्लक नाही आहे। अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यात मी आपण भिजवून घेतलेले वरईचे तांदूळ काढून घेतलेत। यात आधी आपण फक्त 2 टेबलस्पून पाणी घालायचं आणि हे मिक्सरला लावून बारीक वाटून घ्यायचं। मग गरज लागलीच तर आपण यामध्ये अजून 1-2 चमचे पाणी घालू शकतो। वरईचे तांदूळ अगदी बारीक वाटले नाही गेले तर डोसे मऊसूत न होता कडक होतील। आपले वरईचे तांदूळ बारीक वाटून झालेत। यातच आपण तयार करून घेतलेलं साबुदाण्याचं मिश्रण घालायचं आणि हे दोन्ही पुन्हा मिक्सरला लावून 1 ते 1.5 मिनिट फिरवून घ्यायचं। म्हणजे दोन्ही मिश्रण छान एकजीव होतील। तयार करून घेतलेलं डोशाचं मिश्रण इथे मी एका भांड्यात काढून घेतलंय। अगदी छान मऊसूत वाटून घेतलेलं आहे। पहा, कन्सिस्टन्सी पाहू शकता। चमचा उलटा करून पाहायचं। चमचा असा कोट झाला पाहिजे। इतपतच आपण हे मिश्रण पातळ करणार आहोत। आता आपण 1/2 तासासाठी यावर झाकण ठेवूया आणि हे मिश्रण असंच बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी तयार करून घेऊया। चटणी वाटण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये आपण 1/2 कप खोवलेलं ओलं खोबरं काढून घेऊया। यानंतर 4 कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचे तुकडे आणि मुठभर कोथिंबीर घालायची। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लिंबूरस घालू शकता। चवीनुसार मीठ घालायचं आणि यात थोडं पाणी घालून अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी जशी तुम्हाला घट्ट किंवा पातळ आवडत असेल त्यानुसार यामध्ये पाणी घाला। आपण वाटून घेतलेली चटणी इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे। पहा, अगदी छान बारीक वाटून घेतलेले आहे। आता आपण या चटणीला तडका देणार आहोत। तडका पॅनमध्ये मी 1 टीस्पून तेल गरम करून घेतलंय। यामध्ये 1/2 टीस्पून जिरं घालायचं। जिरं थोडंसं फुलू द्या। मग आपण यामध्ये 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची आणि तयार तडका आपण चटणीवर घालायचा। आपली उपवासाची चटणी तयार आहे।
जवळपास अर्धा तास झालाय। आता आपण तयार करून घेतलेल्या डोश्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मीठ आपण चमच्याने यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण थोडा वेळ फेटून घेऊया, म्हणजे डोसे छान हलके होतील। परफेक्ट कन्सिस्टन्सीचं आपलं डोश्याचं बॅटर तयार आहे। आता आपण डोसे तयार करायला घेऊया। पहा, डोसे करण्यासाठी इथे मी गॅसवर मीडियम फ्लेमवर तवा गरम करून घेतलाय। त्याला मी सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि मग आपण यावर थोडंसं थंड पाणी शिंपडायचं। स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचं। तवा जर खूप जास्त तापलेला असेल तर दोन वेळा पाणी घालायचं आणि तवा पुसून घ्यायचा। असं केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर नॉर्मल होतं। आता आपण तयार करून घेतलेलं डोशाचं बॅटर या तव्यावर घालूया। तवा मोठा आहे म्हणून मी इथे दोन पाळ्या बॅटर घालते। मीडियम फ्लेमवरच भाजून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता डोश्याला वरून हळूहळू जाळी पडायला सुरुवात झालेली आहे। साधारण मिनिटभरातच डोसा वरून ड्राय होतो। मग आपण ब्रशने अशा पद्धतीने डोश्याला तेल लावून घ्यायचं। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साजूक तूप लावलं तरीही चालेल। तेल लावून झालं की थोड्या वेळाने आपण डोसा पलटून घेऊया। पहा, तळाकडून अगदी छान भाजला गेलाय। तव्याला अजिबात चिकटलेला नाही आहे, सहज निघालाय। हे डोसे करण्यासाठी आपण नॉनस्टिक तवाच वापरायचा आहे। आता आपण दुसरी बाजू देखील थोड्या वेळ भाजून घेऊया। हे डोसे बनवायला अजिबात वेळ लागत नाही, पटापट शेकले जातात। साधारण 2 मिनिटांमध्ये एक डोसा भाजून तयार होतो। आता आपण डोसा पुन्हा पलटून पाहूया। तळाकडची बाजू भाजली आहे का? पहा, अगदी छान भाजली गेली आहे। आता आपण तयार डोसा एका प्लेटमध्ये काढून घेऊया। दुसरा डोसा घालताना पुन्हा तेल लावायची गरज नाही आहे। थोडंसं पाणी शिंपडायचं, कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि तयार केलेलं बॅटर आपण तव्यावर घालायचं आधीसारखंच आणि पळीने पसरवून घ्यायचं। डोसा वरून सुकलाय, त्याला तेल लावून घेऊया आणि मग थोड्या वेळाने पलटून घेऊया। आता आपण हा डोसा पुन्हा पलटून घेऊया। पहा, तळाकडून देखील अगदी छान भाजलाय। जर तुम्ही अजून परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। बाजूचं बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। दुसरा डोसा पण भाजून झालाय, आपण पलटून घेऊया। पहा, तळाकडून देखील अगदी व्यवस्थित भाजलाय। मस्त मऊसूत जाळीदार डोसा तयार आहे। तयार आहेत मऊ लुसलुशीत जाळीदार उपवासाचे डोसे। त्यासोबत मी दही आणि उपवासाची चटणी सर्व केलेली आहे। मी तुम्हाला डोसा उचलून दाखवते। पहा, डोसे किती छान मऊसूत झालेले आहेत। कसाही चुरगळला तरी तो अजिबात तुटत नाही आहे। पहा, मी तुम्हाला डोसा तोडून पण दाखवते किती छान मऊ लुसलुशीत झालाय। याच पद्धतीने हे उपवासाचे डोसे तुम्ही घरी नक्की करून पहा, तुम्हाला ते नक्कीच आवडतील आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा। माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।